हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज तुम्ही जसं तुम्ही बघतायत, मी बसमध्ये बसलो आहे. आज मी चाललो आहे माझं लर्निंग लायसन काढायला. आणि ही पहिली वेळ आहे जेव्हा मी माझ्या टाऊनमधून मी कुठेतरी बाहेर चाललो आहे मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये. आणि पहिली वेळ अशी पण आहे की मी मागच्या 5 ते 6 महिन्यापासून कॅश विड्रॉ केली नव्हती ATMमधून. मला पहिल्यांदा कॅश विड्रॉ करायला लागली मागच्या 5-6 महिन्यामध्ये, कारण की घरातच होतो आणि मोस्टली इकडे सगळी काम तुमच्या कार्डने वगैरे चालतात, तर तुम्ही कार्ड यूज स्वाईप करून सगळं वापरू शकतात. तर खूप खूप वेगळा एक्सपिरियन्स वाटतं आहे, कारण की बसेस खाली आहेत, जसं तुम्ही बघू शकता सगळ्या बसेस खाली आहेत. आणि इकडे त्या लोकांनी येलो कलरची स्टिक लावून ठेवली आहे तुम्हाला दिसत असेल तर, त्यामुळे प्रत्येक सीट 2 सीटच्यामध्ये एका सीटवर त्यांनी ते येलो कलरचं लावलं आहे, म्हणजे सोशल डिस्टन्स मेंटेन होईल. आणि हा मास्क कंपल्सरी सांगितला आहे की कारण की जर तुम्ही हा मास्क घातला नाही तर तुम्हाला फाईन भरायला लागू शकतो. तर मी हा कालच घेऊन आलेलो कारण की मला माहिती होतं तरुण. तर बघूया, मी आता ज्या टाऊनमध्ये चाललो आहे, ॲक्च्युली इकडे मी एका गावात राहतो आणि ते जे ऑफिस आहे लर्निंग लायसन काढायचं ते दुसऱ्या गावामध्ये, तर ते ड्रोयडामध्ये. तर इकडून जायला त्याला 30 ते 35 मिनटं लागतील. तर तिकडे गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला ते गाव कसं आहे. आणि मी पहिल्यांदा चाललो आहे तिकडे, याच्या आधी मी कधी गेलो नाही. तर बघूया, माझं आता लायसन काढून झालेलं आहे ॲक्च्युली, आणि मला 2 ते 3 तास लागलेले त्या लाईनमध्ये राहायला. आणि मी येणे बसस्टॉपपासून ते इथपर्यंत येण्याचा व्हिडिओ शूट नाही केला कारण की बाहेर भरपूर पाऊस चालू होता. मला माहिती नाही तुम्ही मागे बघू शकतात का नाही, पण इकडे भरपूर पाऊस चालू होता आणि मी या जागी पहिल्यांदाच आलेलो होतं. मला सारखं मॅप ओपन करून लोकेशन बघायला लागत होतं, त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला. पण मी बोललो आता लर्निंग लायसन काढून झालं आहे तर मग मी सकाळपासून उपाशी होतो, घरून फक्त 1-2 फ्रुट्स खाऊन निघालेलो. तर मी विचार केला का नाही थोडा नाश्ता करू, आणि मग मी इकडे एका कॅफेमध्ये थांबलो आहे. तर त्या कॅफेमध्ये मी 7-Up घेतला आहे, डबल ब्राउनी घेतली आहे आणि थोडा दिसत आहे का, ओके, या सगळ्या गोष्टी घेतल्यात. ॲक्च्युली या लोकेशनला येण्याचा माझा प्रॉब्लेम असा झाला की मला वाटलेलं 3.5 किलोमीटर म्हणजे बसस्टॉपपासून खूप जवळ असेल हे लोकेशन, तर आणि वातावरण पण चांगलं होतं, तर मी विचार केला की चालत येईल मी. पण जसं मी अर्धा रस्ता पार केला त्याच्यानंतर जो पाऊस सुरू झाला, आणि मी थँकफुली मी अम्ब्रेला कॅरी करत होतो, तर त्याच्यामुळे मी पोचलो कसा तरी. आणि पोचल्यानंतर मग मी गेलो आतमध्ये, तिकडे एकच जण अलाउड होता कारण की छोटा ऑफिस आहे, याच मॉलमध्ये आहे ते. ॲक्च्युली हे मॉलच्या बाहेर आहे रेस्टॉरंट आणि आतमध्ये मॉल आहे, जर मी तुम्हाला जाताना दाखवेल. तर मी आता नाश्ता करतो. खूप चांगलं वाटतंय कारण की बऱ्याच दिवसानंतर पण नाही बोलू शकत, बऱ्याच महिन्यानंतर बाहेर पडलो आणि बाहेर लोक बघायला भेटतात. बसमध्ये थोडं वियर्ड वाटत होतं कारण की सगळी लोकं मास्क घालून वगैरे होती, पण बाहेर पडल्यानंतर इकडे प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जरी मास्क कॅरी करत असाल तरी प्रत्येक मी बोलू शकतो प्रत्येक 10 पावलानंतर इकडे सॅनिटायझर ठेवले, तर तुम्ही तुमच्या हात वॉश करू शकता आणि तुम्ही नॉर्मली वाढू शकता. जोपर्यंत मी बसमध्ये आलेले तो व्हिडिओ बघा, तोपर्यंत मी नाश्ता करतो. चला, तर माझा नाश्ता करून झालाय आणि मी परत बसस्टॉपच्या ठिकाणी चाललोय. पण जाता जाता तुम्हाला मी एक सांगतो की तुम्हाला वाटत असेल की इकडे बसची किंवा सॉरी इकडे कारची किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची काय गरज असते, तर जर मी तुम्हाला दाखवू शकतो इकडे काय, तर मी तुम्हाला दाखवू शकतो. जर हे तुम्ही झाडं बघतायत, या झाडांच्या त्या साईडला घर आहेत. आणि जर तुमच्याकडे जर गाडी नसेल इकडे टाऊन साईडला, सिटीमध्ये तर चालून जातं कारण की तिकडे बस ट्रान्सपोर्ट वगैरे खूप चांगलं असतं, पण जर तुमच्याकडे अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल आणि तुमच्याकडे जर गाडी नसेल तर तुमचं ट्रान्सपोर्टचे खूप वांदे होऊ शकतात किंवा खूप वाट लागू शकते. कारण की इकडे गावं म्हणजे अशी आपल्याकडे जसं असतं की एक गाव असेल आणि तिकडे सगळी घरं बाजूबाजूला असतात, पण इकडे प्रत्येक घरामध्ये जर सिटीच्या जवळ असेल तर सगळी घरं तर दाट असतात,
पण जसं जसं तुम्ही गावाच्या साईडला किंवा टाऊनच्या साईडला जातात तसं तसं इकडची घरं विरळ होत जातात, खूप लांब लांब अंतरावर असतात. आणि हे प्रॅक्टिकली पण पॉसिबल नाही आहे की त्या प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात बस पाठवू शकतात. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इकडे बसची गरज असते. आणि मी ज्या रस्त्यावर चालतो आहे तुम्ही तो रस्ता पण बघू शकता. मी तुम्हाला दाखव कशा ठिकाणी घरं असतात आणि बस भेटणं कसं मुश्किल असतं. आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रवास करून आपण आलेलो आहे बस स्टॉपवर. ॲक्च्युली मी बसमध्ये आहे आणि हा बस स्टॉप आहे. तर आता जायची वाट बघतोय. लर्निंग लायसन काढायला आलेलो तुम्ही बघितलं. आणि आता सगळं झालं आहे, आता घरी चाललो आहे डंडॉकला. यास आणि इकडे बराच वेळ वाट बघायला लागली कारण की इकडे बस लवकर आली नव्हती. आणि मला काहीतरी 30-40 मिनटं वाट बघायला लागली. आणि त्याच्यानंतर मग आता बस आली आहे, बसमध्ये बसलो आणि चाललो आहे. तरी 30-40 मिनटं लागतील मला घरी पोहोचायला. तर जसं तुम्ही बघू शकतात मी घरी पोहोचलो आहे आणि अजून पण पाऊस चालू आहे बाहेर. तर हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल तर प्लीज लाईक करा. थँक्यू.